हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर तुम्ही कुकर पाहत असाल तर या कुकरवर संपूर्णतः काळी परत चढलेली होती। आता हे कुकर एकदम स्वच्छ झालेलं आहे। तर हे कुकर कशा पद्धतीने स्वच्छ केलं याचाच व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की कुकर एकदम नव्यासारखे दिसत आहे। कुकर स्वच्छ होण्यासाठी 10 मिनिटच लागणार आहे। पहा, सगळ्या बाजूने स्वच्छ झालेला आहे कुकर। त्यावर कुठल्याही प्रकारचा डाग दिसत नाहीये, काळा। एक लिटर पाणी टाकून घेतलंय। मीठ टाकलंय 1 चमच। 3 चमच डिटर्जंट पावडर टाकलीये। तुमच्याकडे जी असेल ती कोणतीही डिटर्जंट पावडर चालेल। 1 लिंबू पिळून घेतलंय। 1 मिश्रण आपण त्या कुकरमध्ये ओतून घेतलंय। 1 उकळी येऊ द्यायची, गॅस ऑफ करायचा। परत त्याच पातेल्यात ओतून ते कुकर आपण भिजत ठेवायचे 10 मिनिटासाठी। दहा मिनटं झालीत। इथे मी 1 चम्मच डिटर्जंट पावडर आणि त्यात थोडासा सोडा टाकून घेतलाय। पहा, आपलं कुकर किती काळं झालेलं आहे। आता आपण त्याच्यावर थोडीशी ती डिटर्जंट पावडर आणि सोडा टाकून घासणीनं स्वच्छ करून घेणार आहोत। चांगल्या पद्धतीने घासून घ्यायचंय। भिजत घातलेले असल्यामुळं ते लगेच निघतंय। मी घासून 1 मिनिट सुद्धा झालेला नव्हता तोपर्यंत ते पाहतो स्वच्छ होत होत। अशाच पद्धतीने घासून घ्यायचे। तुम्ही यासाठी ही घासणी वापरू शकता किंवा फॉइल पेपर चुरगळून त्याचाही वापर करू शकता। पण तारेची घासणी असली तर कुकर लवकर स्वच्छ होत होतं, तर त्यासाठी तुम्ही तारेच्या घासणीचा वापर करा। ज्या ठिकाणी मला वाटत होते हे निघायला थोडंसं कठीण आहे, त्या ठिकाणी मी थोडीशी पावडर लावून घेत होते। पावडर लावलं की ते लगेच स्वच्छ होत आहे। सगळीकडनं कुकर घासून घ्यायचं। तेच पाणी आहे जे आपण उकळून घेतलं होतं, तेच पाणी शेवटपर्यंत वापरायचंय। पहा, एका साईडनं स्वच्छ झालेलं आहे। ती लवकर स्वच्छ होत आहे। आपल्याला आता सगळीकडनं घासून घ्यायचंय। एक दोन वेळेस घासणी फिरवली की ते स्वच्छ होत होत, तुम्हालाही व्हिडिओ मध्ये दिसत असेल। Thank you.
स्वच्छ झाली आहे. त्याच प्रकारे आपण अर्धी बाजू स्वच्छ करून घेऊ. सगळीकडनं स्वच्छ झाले. आता फक्त थोडीशीच बाजू आपली स्वच्छ होण्यासाठी राहिलेली आहे. तेवढी बाजू आपण स्वच्छ घासून घेऊ. दोन वेळेस घासली फिरवली की ते स्वच्छ होत होत. सगळ्या बाजूने घासून झालेला आहे. आता फक्त मी हे वरती जे एक दोन डाग दिसत आहे तेवढे डाग घासून घेईन. पहा, ते डाग ही घासल्यावर आपलं कुकर स्वच्छ झालेलं आहे. तुम्ही याच प्रकारे कुकर झाले, कढई झाली स्वच्छ करू शकता. तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीही नवीन शिकायला मिळाले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.